डिवाइस म्हणा कारण कोणताही चाकरवाणी मुंबईला राहत नाही. संपूर्ण मुंबई रिकामी करण्याची ताकद फक्त आणि फक्त गणेशोत्सवातच असते. गणरायाची गणरायाची आस सर्व मुंबईकरांना लागलेली असते आणि सर्वजण मिळून मिसळून अतिशय आनंदाने आणि उत्साहाने गणेशोत्सव आपण साजरा करतो. कोकणवासियांची दिवाळीच म्हणावी लागेल. या परमेश्वराची व्याप्ती या सृष्टीच्या जराजरामध्ये आहे. सर्वत्र तो म्हणला आहे, माझ्यात आहे, त्यांच्यात आहे, सर्वांच्या अंतर मनामध्ये तो आहे. म्हणून काय म्हणते ऐका. मुळा म्हणता ऐकून पार्वती नाही ना असत्य चालत नको. पण मी वीरवाडीत त्यांचा पार्वती नाही म्हटले समोर बसले. तू पार्वती नाही, तू आना म्हटली. पार्वती ती उपमा दिली याच मुळात माझी चुकी झाली. असं आता गेल्या वर्षी मुलांच्या ठिकाणी वाढी झाली, लय भारी वाढी झाली म्हणून पुन्हा एका आणले मी म्हणजे परत चान्स. मुला म्हणाली काय मनोरंजन फुल होणार सगळा काय म्हणून. पण सहसा मुला मी कोणाच्या वाकण्यात जात नाही आणि जर माझ्या वाकण्यात कोणी गेला ना तर मग वाकण्यामध्ये कसा नाम करतो तर मला बरोबर. या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद साहेब तिके यांच्यावर गाणं सादर करायला सांगितलं. कोण आहे हृदयनाथ तारे बोलले अजून कोण आहे याच्यानंतर तुमची फरमाईश नक्की पूरी होईल. पण कोण फरमाईश पुरी झाल्यानंतर नुसती चिठ्ठी देऊ नको. दशावतार भजन कीर्तन हा आपल्या कोकणवासियांचा अनमोल ठेवा आहे आणि आपण आपली ही कला जपतो खरंच अभिमान आहे. नाहीतर डबलवाडी म्हटली की बुवा एकमेकात काय बोलतात या प्रमाण जास्त तर लिहिलेले असत. आजकाल 2020 डबलवाडी भजनातला राम निघून गेलाय मुळामुळे चिकट चालू असत. भजन बाजूलाच नाही आणि प्रेक्षकांना पण ते झोप असत नाहीतर आमदार झोप येतात. ज्या ठिकाणी भजन आहे कीर्तन आहे संतांचा अनुकूल ठेवा आहे त्या ठिकाणी ऐकताना आम्हाला झोप येत. पण जर चुकून एखाद्या छोन्याचा डान्स असतो डोळे पडून पडून बघितले पण जिथे चांगला आहे तिथे कंटाळा. रामकृष्ण हरी दोन मुलांच्या वजनापेक्षा झोप करी असा म्हणा नको. वारी बरोबर पेटते देवीदास हिरणाई यांच कडून
लाडक्या मंजुरीवर गजर येण्यासाठी 100 रुपयाच बहुमान सहभागी पोषक आलेला आहे. आभारी आहे. खरोखर लाडकी बहीण योजना अतिशय उत्तम. आता मी कितपत चालवत होते पण सध्या तरी महिलांना योजनेचा लाभ मिळतोय. चतुर्थीचा सण आला. भावांना 500 रुपयाची साडी मिळणार होती. भावांना खरं सुंदर अस लाडकी बहीण ही योजना आणि रेशनी गाणं गाण्याचा नक्की प्रयत्न करणार. मी बक्षीस वाया जाऊ देणार नाही. पण सांगतो तू नोपर्यंत काय काढणार नाही शोधून ठेव. कारण एक लाडको भाव अख्ख्या महाराष्ट्राच्या बहिणींचा भाव मीच करताय. त्याच्यामुळे गाणं मनातच व्हायला. तर आधी काय सांगते परमेश्वर या सृष्टीच्या चराचरामध्ये भरलेला आहे. तो माझा नाही तुमचा नाही सर्वांचा अंतर मनामध्ये त्याचं वास्तव्य आहे. पण ज्याला मीपणा चढला म्हणून काय म्हणतोय जिथं विठ्ठल रूप तू माझं दिसू लागला जिथं विठ्ठल रूप तू माझं दिसू लागला देवा तुला नावाचं Thank you.
Thank you.